शेतकरी मित्रांनो, आज अशा सापाविषयी चर्चा करू जो पिल्ले देतो आणि याचा चावा बऱ्यापैकी फार वाईट असतो. आणि आपल्या भागामध्ये फवारणीच्या प्लेटमध्ये कापूस व्यसतानी, सोयाबीन काढतानी या सापाचा जो दंश आहे हा बऱ्यापैकी शेतकऱ्याला मृत्यूस कारणीभूत सुद्धा ठरतो. तर त्याचे वैशिष्ट्य काय आणि काय केलं पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू. शेतकरी मित्रांनो, राम राम. माझं नाव दीपक असरामुंगे, आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलमध्ये. आपण यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपण आपल्या कपाशीच्या शेतामध्ये भरपूर काही प्रयोग केलेले आहेत, त्याचे व्हिडिओसुद्धा आपण टाकलेले आहेत. आणि आज फवारणी करायची असल्याकारणानं आपण या टाकीमध्ये ज्यावेळेस पाणी भरायला आलो त्यावेळेस त्याच्या बाजूला हा साप होता. आणि दैव बलक तर म्हणा किंवा मग काय की तो छोटा असल्याकारणानं चपळ नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, पायात बूट नाही माझ्या, चप्पल आहे आज. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढा जर साप असेल तर याच्यात दोन माणसाला मारील एवढं त्याच्यात विष आजही असतं, जन्मतच असतं. तर रसल वायपर म्हणलं जातं, घोणस म्हणलं जातं. आणि अजगर आणि घोणस याच्यामध्ये जरा साम्य आहे दिसण्यामध्ये. तर याचे जे तुम्हाला टिपके दिसतात हे बदामी आकाराचे, जवळ जर आला तुम्ही तर बदामी आकाराचे जे टिपके आहेत हे टिपके याच्यावर आहेत. आणि हा जो साप आहे हा साप बऱ्याच वेळापासून आपण व्हिडिओ काढतो आहे आणि दाबून धरलेला आहे आणि त्याची वळवळसुद्धा चालू आहे. पण पिल्लू असल्याकारणानं संत आहे. आणि तसाही पाहिलं तर हा संतच असतो. आपण एरवी पाहतो की ज्याला फणा आहे, टी व्हीमध्ये पिक्चरमध्ये पाहतो की साप म्हणजे फणा काढून नंतर चावतो आणि नंतर तो माणूस मरतो, असा याला फणा कुठलाही नसतो. कुकरच्या शिट्टीसारखा हा आवाज करतो जर घाबरला तर. आणि त्याचा जो काही विष आहे हा मोठा साप जवळजवळ 10 ml पर्यंत विष माणसाच्या शरीरात टाकू शकतो. आणि याचं विष हे नागापेक्षाही म्हणजे पहिल्या नंबरला मान्य राहील आणि त्याच्यानंतर याचा नंबर लागेल ह्या घोणस सापाचा. आणि घोणस साप हा तुमच्या कपाशीमध्ये झाडावरती कापसा ऊसामध्ये म्हणतात की ऊसामध्ये साप राहत नाही, पण हा साप थंड असल्याकारणानं आता जर याच्या जागी जर नाग असता, त्याची हालचाल चालू आहे, तर याच्या जागी जर नाग जर असता तर तो आपल्याला त्यांना बऱ्यापैकी त्रास दिला असता. पण हा जो साप आहे, एक मिनिट, हा जो साप आहे हा साप फार भयानक आहे, चावणारा आहे. त्याच्या कारणानं जरा काळजी घेऊनच आपले सगळे कामं शेतीचे करत जा. या शेतामध्ये हा जो काही कापूस दिसतोय हा कापसावर भरपूर काही प्रयोग आपण केलेले आहेत. फवारणीसुद्धा मीच करतो आणि प्रत्येक काम आपणच करतो, त्याच्यामुळे जरा थोडी काळजी असते. पायात शक्यतो बूट असतो, पण आज थोडा व्हिडिओ काढायचा होता कपाशीचा आणि पाणी भरायचं होतं, त्या कारणाने दोन्ही कामामुळं आज चप्पल घालून आलो आणि नेमकं हे नजरेस पडले. घोणस हा तुम्हाला बघून, तुमच्या पावलाचा आवाज ऐकून किंवा तुमचे मोबाईलमधले गाणे ऐकून हा पळून जात नाही, तर हा माणसावर अटॅक करतो. आणि तो अटॅक फार भयानक असतो, कारण की चावल्यानंतर पाय हा गळायला चालू होतो. तर पाय एकदा चावला की चावल्यानंतर शक्यतो लवकरात लवकर दवाखान्यात जा किंवा कुठल्याही मांत्रिकाकडं कुठल्याही कशाकडं जाऊ नका, कारण की याचा चावा एकदा घेतलेला असेल तर माणूस फार दवाखान्यात जर गेला तरच वाचू शकतो. अँटीवेनम जे असतं ते प्रत्येक सरकारी दवाखान्यातच असतं आणि त्या सरकारी दवाखान्यात तुम्ही जर गेले तर ह्या लवकरात लवकर जर तुम्हाला ते अँटीवेनम दिलं गेलं घोणस सापाचं तर तुम्हाला त्यापासून बचाव हा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये काम करत असताना घोणं जर असेल तर त्याला लांब सोडून द्या किंवा मग काय करायचं ते तुमच्यावर पर्याय तुमच्याकडे राहिला. मध्ये आपण असं म्हणतो की नागाला किंवा सापाला 12 वाटा आहे, पण हा जो साप आहे तर ह्या सापाला 12 वाटा नाहीत, हा जिथं बसलेला असतो तिथंच बसलेला असतो. फवारणीमध्ये फवारणी करत असताना गम बूट पायामध्ये असायला पाहिजे, किंवा मग गम बूट नसले तर कमीत कमी आपण जे काही आपण पाहतो बरेचसे व्हिडिओमध्ये की 2-4 गोण्याचं पायाला लावून नंतर मग फवारले जातं बूट घालून, तर ते एक योग्य आहे. कारण की याचे जे दात आहे याचे दात तुमच्या शरीरापर्यंत गेले नाही पाहिजे, कारण की एका जागेवर 8 आकार करून बसतो आणि त्याच्यानंतर आपण जवळच गेलो की तितक्या स्पीडने येऊन तो चावून मागंसुद्धा जातो, त्याच्यामुळं त्याच्यात भयानक विष असतं. साधा साप आणि विषारी साप चावण्याचे 2 प्रकार आहेत. तर साधा साप जर चावला तर त्याचे जे दातं आहेत हे तुम्हाला बोरीच्या दातासारखे एक सलग आकारामध्ये 8-9 दातं दिसतील, त्यांनी माणूस मरत नाही, अंग सुस्त, पण लवकरात लवकर दवाखान्यात जायलाच पाहिजे.
घोणस असेल नाग असेल मण्यार असेल कुठलाही साप असेल तर त्याला स्पष्ट असे दोन दात असतात आणि ते दोन दात ज्यावेळेस तुमच्या शरीरात घुसतात त्यावेळेस त्याच्या माध्यमातून ते आपल्या जी काही विषाची पिशवी आहे याच्यामधून आपल्या शरीरामध्ये रक्त सोडत असतं त्याचं विष सोडत असतं आणि ते विष सोडल्यानंतर त्यानंतर समोरची जी परिस्थिती ती चालू होऊन जाते. रसल वायपर घोणस हा साप ज्यावेळेस चावल्या गेला त्यावेळेस तो भाग जो आहे हा अक्षरशः सुजायला निळा पडायला आणि काय म्हणू आपण त्याला गळायला चालू होतो. त्या कारणानं लवकरात लवकर मांत्रिक किंवा मग झाडपाला याच्या औषध न करण्यापेक्षा लवकरात लवकर दवाखाना गाठायला पाहिजे आणि तरच आपण वाचू शकतो, नसता त्यामधून वाचू शकत नाही. तर घोणस साप फार विषारी आहे, परत एकदा सांगतो त्याची काळजी घ्या. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. आपल्या शेतामध्ये जर असे घोणस साप निघत असतील तर जो काही साप पकडणारे असतात त्यांचे सर्पमित्र असतात त्यांचा नंबर घेऊन तो साप नेऊन पकडून त्यांनी दूर कुठं जंगलात सोडून द्या असं त्यांना सांगता येईल, किंवा मग तुमचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा आहे. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. राम राम.